राज्यामधले खड्डे बुजवण्याच्या मोहिमेकरता सार्वजनिक बांधकाम विभागानं 15 डिसेंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तब्बल 97,000 किलोमीटर मार्गावरचे खड्डे बुजवण्याकरता मंत्रालयात वॉर रूम स्थापन करण्यात आले. दररोज किती किलोमीटर मार्गावरचे खड्डे बुजवले जात आहेत याचा आढावा इथं घेतला जातोय. खड्डे बुजवण्याकरता वॉर रूमच्या माध्यमातून नक्की काम कसं केलं जात आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. दररोजच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. गुगलच्या मदतीनं अद्ययावत माहिती घेतली जाणार आहे. जिल्ह्यामधले मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्यावरती भर दिला जाणार आहे. सर्व विभागातील मुख्य अभियंत्यांना याकरता विशेष अधिकार दिले जातील. वेळप्रसंगी डांबर खरेदीचे अधिकार बहाल करण्यात आले. दररोजच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. खड्डे भरण्याकरता मुख्य अभियंत्यांना विशेष निधी देण्यात आला. मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देण्यात आलं. मंत्रालयातल्या 16 अधिकाऱ्यांची कामावर प्रत्यक्ष देखरेख असणार आहे. स्वतः मंत्रीच अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार. मंत्र्यांची OSD PS यांच्यावरती समन्वयाची जबाबदारी आहे.